राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्ती सेल आणि वक्ता सेलच्या वतीने असुड यात्रा या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी व्यसनमुक्ती सेल आणि वक्ता सेलच्या वतीनं असुड यात्रा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ चार हुतात्म चौकातून करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारावर पथनाट्याद्वारे टीका करण्यात आली. सोलापुरातील पाणी समस्या, स्मार्ट सिटीची खराब कामगिरी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीयवाद, महागाई, व्यसनाधीनता, खासगीकरण आदी मुद्द्यांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आलं. एकदा निवडून आलो की चालतो मी असं माझी मोठी लावीन सगळ्यांना महागाया भिका. साहेब लय अडचणीचा साहेब, महागाई अख्खा बरबटून गेलो साहेब. हाताला रोजगार नाही, काय नाही, जीव अगदी मेटी कुठे लागला साहेब. साहेब काहीतरी करा, काहीतरी करा. आता मी काय करणार, तुम्ही तुमचं बघा. साहेब असं कसं म्हणता तुम्ही? अहो तुम्ही नाही तर कोण लक्ष देणार आमच्या होय? देशाच्या समृद्धीसाठी, आमच्या सोयीसाठी आम्ही मत दिलंय तुम्हाला. मत दिलंय? अरे मत इकडे घेतलंय तुमचं आम्ही, आणि ते मी हात जोडून. आणि मी काय तुमच्या बापाचा नौकर आहे वर? साहेब असं करू नका साहेब. हो साहेब मी या देशाचा मतदार राजा साहेब. हो मी निवडून दिलेला उमेदवार जर माझी दाद घेत नसेल तर माझ्याकडे खूप पर्याय माझं म्हणणं मांडायला. तू तुझं म्हणणं मांडशील, अरे तू तुझं म्हणणं मांडशील, पण आम्ही तयार आहोत तुला खोटं ठरवायला. तुझ्या हातात असलेल्या सोशल मीडियाद्वारे आम्हाला पाहिजे तसं आम्ही तुम्हाला भरू, आणि आमची लायकी नसतानाही आम्ही कसे योग्य हे आम्ही तुमच्यावर बिंबवू. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महेश गादीकर, दिलीप कोल्हे, संतोष पवार, शंकर पाटील, जुबेर बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना भारत जाधव यांनी व्यसनमुक्ती सेलच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गोंड आणि वक्ता सेलचे अध्यक्ष नागेश निंबाळकर या दोघांनी मिळून असुड यात्राच्या माध्यमातून पथ संस्थात काढलेली आहे. त्या याच्यातून आज त्या ठिकाणी पथनाट्य दाखवण्यात आलं आहे. आणि त्या पथनाट्याचं जे काय त्यांच्यातून वक्तव्य झालं ते सर्व नागरिकांच्या पोहोचावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. जेणेकरून आत्ता जे काय देशामध्ये जे काय भाजप सरकार आहे त्या भाजप सरकारला आपले भारतीय नागरिक कंटाळलेले आहेत, आणि त्या या माध्यमातून त्यांना बाजू सारण्याचा प्रयत्न पटनाट्याच्या माध्यमातून आमचे हे करत आहेत, त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहरातील विविध 23 चौकांमध्ये महापालिकेचा अनागोंदी कारभार जनतेसमोर ठेवण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येणार असल्याचं संयोजक आणि व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी सांगितलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्ती सेल व वक्ता प्रशिक्षण सेल मार्फत पथनाट्याचं आयोजन केलं होतं. पथनाट्यामध्ये जे स्थानिक समस्या आहेत ते आतापर्यंत सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचं जे सरकार होतं, जे महापौर होते, त्यांनी जनतेला कशा पद्धतीने वेढ्यात काढलं, पाण्याप्रश्नासंदर्भात किती वेढ्यात काढलं, या संदर्भात जे काय गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये 3 मुलांचा जो बळी गेलेला आहे स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये, जेणेकरून स्मार्ट सिटी नावाखाली सोलापूरचा विकास तर झालेलाच नाही आहे, आणि जनतेला कशा पद्धतीने वेढ्यात काढता येईल हे मात्र भाजपने पूर्णपणे ठरवलेलं आहे. या कार्यक्रमास डॉक्टर दादाराव रोटे, लता ढेरे, लता फुटाणे, रेखा सपाटे, प्रिया पवार, आनंद मुस्तारे, अनिल बनसोडे, आशुतोष नाटकर, शशिकला कसपटे, सागर शितोळे, नागेश निंबाळकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.